आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीवरून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये वादाचा सीझन टू सुरू झालाय. मंगळवारी अजित पवार यांनी रोखठोक सदरावरून संजय राऊत यांना फटकारलं होतं, तर आता संजय राऊत यांनी अजित पवार यांना ठणकावलंय. दादा विरुद्ध राऊत सीझन पार्ट टू. आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही. मुझे किसी ने टार्गेट किया है, इसके लिए मैं पीछे हटने वाला आदमी नहीं. मैं हमेशा सच ही बोलता हूँ. मैं किसी के बाप को डरता नहीं. सत्ताधारी भाजप शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीनं आवळलेली वज्रमूठ सैल तर होत नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कारण विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे पक्षातले खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय. भाजपकडून राज्यामध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण केलं जाणार असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रात केला होता. सामनातल्या रोखठोक सदरात राऊतांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या चर्चेचा हवाला दिला होता. त्यामुळं अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. राऊतांच्या त्या लेखामुळं दुखावलेल्या अजित पवारांनी मंगळवारी जोरदार पलटवार केला होता. या संदर्भामध्ये आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कोणी घेण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांची त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडावी. आमची आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता स्पोक्समन आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे असतील, राज्याच्या स्तरावरचे असतील, हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहे. अजित पवारांनी फटकारल्यानंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा अजित पवारांना जोरदार टोला लगावला. आपण कोणालाही घाबरत नसल्याचं राऊतांनी अजित पवारांना ठणकावलंय. अगर मैंने सच कहा है इसलिए मुझे कोई टार्गेट करता है तो मैं मानता हूं कि मैं सच बोलता रहूंगा और सच कहता रहूंगा. और मुझे किसी ने टार्गेट किया है इसके लिए मैं पीछे हटने वाला आदमी नहीं हूं. मैं हमेशा सच ही बोलता हूं. मैं किसी के बाप को डरता नहीं. महाविकास आघाडीतल्या या दोन नेत्यांमध्ये रंगलेल्या या शाब्दिक युद्धात आता शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं देखील उडी घेतली आहे. संजय राऊत महाविकास आघाडी बुडवणार असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. महाआघाडी डुबवण्याचं काम हे संजय राऊतनी परिपूर्ण केलेलं आहे. त्यातल्या त्यात शिवसेना डुबवण्याचं, जी पहिली शिवसेना होती उद्धव ठाकरे साहेबांची, ते डुबवायचं काम त्यांनी केलंय. परंतु आता त्यांनी जो अजित दादाशी पंगा घेतला, मला वाटतं हा उद्धव साहेब एकदा सहन करतील पण अजित दादा हे सहन करणार नाही, आणि त्याचं योग्य तो उत्तर अजित दादा तातडीनं देतील अशी माझी अपेक्षा आहे. अजित पवार आणि संजय राऊतांदरम्यान यापूर्वी सुद्धा शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आता पक्षफुटीच्या चर्चेवरून महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा सामना रंगलाय. त्यामुळे भविष्यात या शाब्दिक युद्धाला पूर्णविराम मिळणार की हे शाब्दिक युद्ध आणखी चिघळणार हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ऍक्शन मोडमध्ये आले आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे. कारण अजित पवार वेगळा निर्णय घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी केलेली वक्तव्य मात्र गोंधळात भर घालणारी आहेत. आणि म्हणूनच की काय, कायमच दक्ष असलेल्या शरद पवार यांनी आमदारांचे कान टोचल्याचं कळत. पवार दक्ष, आमदारांवर लक्ष. एनसीपीचे आमदार आता खबरदार. दादांना भेटले, पवारांनी सुनावले. अजित पवार यांनी मागील आठवडा चांगलाच गाजवला. आता शरद पवार हा आठवडा गाजवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्याचं कारणही तितकंच गंभीर आहे. अजित पवार पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू असताना काही आमदारांनी केलेली वक्तव्य पक्षाला अडचणीत आणणारी होती. त्यामुळे अजित पवारांना मंगळवारी भेटलेल्या सुमारे 18 आमदारांची शरद पवारांनी फोन करून झाडाझडती घेतली. त्या आमदारांमध्ये धनंजय मुंडे, नितीन पवार, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील, शेखर निकम, सरोज अहिरे यांचा समावेश होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीतच आठवडाभर अजित पवार न्यूज चॅनल्सवर झळकत होते. वर्तमानपत्रांच्या फ्रंट पेजवर अजित पवारांच्या बातम्या होत्या.
याच काळात राष्ट्रवादीच्या काही आमदारांनीही सुरू असलेल्या गदारोळात राजकीय वक्तव्य केली, मात्र त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाला, त्यामुळेच शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक आता जोरानं ऐकू येते. वळूयात पुढच्या बातमीकडे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे, कारण महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेनं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा थेट आरोप केला आहे. राठोड यांचे PA आणि OSD यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते असा दावा औषध विक्रेता संघटनेकडून करण्यात आला आहे आणि एकच खळबळ उडाली. मंत्री संजय राठोड अडचणीत, राठोडांवर भ्रष्टाचाराचे आरोप, OSD कडून पैशांची मागणी, औषध विक्रेत्यांचे गंभीर आरोप. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा वादात सापडलेत. मंत्री संजय राठोड यांचे स्वीय सहाय्यक आणि OSD औषध विक्रेत्यांकडे पैशांची मागणी करत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेनं हा गंभीर आरोप केलाय. या संघटनेच्या म्हणण्यानुसार छोट्या मोठ्या त्रुटींमुळे औषध विक्रेत्यांवर अन्न आणि औषध विभागाकडून कारवाई केली जाते. काही प्रमाणात विक्रेत्यांचा परवाना निलंबित केला जातो. या औषध विक्रेत्यांना थेट मंत्रालयात अपील करण्याचा अधिकार आहे, मात्र मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांकडून निकाल देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. मंत्री संजय राठोड यांचे स्वीय सहाय्यक डॉक्टर विशाल राठोड आणि OSD संपत डावखर, चेतन किरोडी देव औषध विक्रेत्यांकडे पैशांची मागणी करत असल्याचा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचा आरोप आहे. जेव्हा जेव्हा औषध विक्रेते हे त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात कायद्याप्रमाणे अपील दाखल करतात आणि मंत्री महोदयांकडे असं अपील असतं, त्यावर त्यांना न्याय हवा असतो. एकतर मंत्री महोदय स्थगनादेश देऊ शकतात किंवा त्याला सुनवाई करून त्याच्यावर निर्णय देऊ शकतात. परंतु सध्या असं लक्षात येत आहे की अशा गोष्टी करत असताना फार मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या या आरोपांमुळे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, मात्र संजय राठोड यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. जवळपास 30 ते 40 औषध विक्रेते सामील असताना त्यांच्यावर फौजदारी कारवाई झालेली आहे आणि संघटनेने याबाबत सहकार्य करणं खर तर अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा भ्रष्टाचाराचे आरोप करून या ठिकाणी दबाव टाकणं चुकीचं आहे. आज विधिमंडळामध्ये याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे. माझ्या कार्यालयात पैशाची मागणी करण्यात येणं केवळ दबावासाठी हे आरोप आहे. औषध विक्रेत्यांशी संबंधित जवळपास 7,000 प्रकरणं अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत, त्यावरून तुम्हाला या प्रकरणाची व्याप्ती लक्षात आली असेल. राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या या आरोपांमुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय. बुलडाण्याहून राहुल खंडारे सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाचोऱ्यामध्ये रविवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे, मात्र या सभेच्या निमित्तानं एका स्वप्नपूर्तीच्या संदर्भातली एक भावनिक किनार, एक भावनिक मुद्दा सुद्धा पुढे आलाय. पाहूयात. उद्धव ठाकरे यांची पाचोरा तालुक्यात जाहीर सभा होणार आहे. ठाकरे पक्षानं त्या सभेचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलाय. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि माता, मालेगावच्या सभेनंतर उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची ही दुसरी सभा होणार आहे. रविवारी 23 एप्रिलला पाचोऱ्यात ही सभा होणार असून ठाकरे पक्षानं त्यासाठी कंबर कसली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळेला दिवंगत RO पाटील यांच्या पुतळ्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेची कास धरली, त्यामुळे पाचोऱ्यातल्या सभेत हे दोन्ही नेते उद्धव ठाकरेंच्या रडारवर असतील. मेहनत चालू आहे,
कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने कामाला आजपासून सुरुवात केलेली आहे. मी स्वतः जिल्ह्यात 7-8 दिवस तिथे थांबून आहे आणि आम्ही सर्व प्रयत्न करून एक रेकॉर्ड ब्रेक सभा करायचा प्रयत्न करतोय. पाचोऱ्यातल्या सभेच्या माध्यमातून ठाकरे पक्षाकडून राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. 18 एकर जागेत या सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. पाचोऱ्यातल्या सभेला विक्रमी गर्दी होईल असा दावा ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आलेला आहे. तो उत्साह जो दिसतो आहे सगळ्यांमध्ये, कारण की मालेगावची सभा आपण बघितली, खेडची सभा बघितली, त्याच पद्धतीने, कारण की उद्धव साहेबांनी मागील कोरोना काळात खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे, त्याच्यामुळे लोक अक्षरशः उद्धव साहेबांची वाट बघत आहेत या सभेसाठी. मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदार सुहास कांदेंवर तोफ डागली होती, त्यामुळे आता पाचोऱ्यातल्या सभेविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. नितीन नांदूरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. आता एक महत्वाची बातमी. RTEच्या माध्यमातून शाळेमध्ये प्रवेश मिळवणारी पहिली ऑनलाईन बॅच यंदा 8वी पासआउट होतीये. पण आता पुढचं काय, म्हणजे 9वी आणि 10वीचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना पूर्ण फी भरावी लागेल आणि अनेकांना शाळांची महागडी फी परवडणारी नाही, त्यामुळे केवळ ही फी भरण्याच्या अभावी मुलं ड्रॉपआउट होण्याचा धोका अनेक जण व्यक्त करतात. RTEची पहिली बॅच यंदा पासआउट होणार, पण त्यांची 9वी 10वीची फी कोण भरणार? गरीब पालकांना खासगी शाळांची फी परवडेना. 80,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला. ज्या पालकांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न हे 1 लाखांच्या आत आहे, अशा पालकांच्या मुलांसाठी खासगी इंग्रजी शाळेत मोफत शिक्षण प्रवेश मिळावेत या उदात्त हेतूनं शासनानं 2013-14 या शैक्षणिक वर्षापासून RTE कायद्याच्या अंतर्गत सर्व खासगी शाळांमध्ये इयत्ता 1वीसाठी 25% प्रवेश राखीव केले होते. ती पहिली बॅच यंदा 8वी पासआउट होतीये. या सर्व मुलांना 8वीपर्यंतचं शिक्षण मोफत मिळालं, पण आता याच मुलांची 9वीपासूनची फी पालकांना भरावी लागणार आहे. पण ही फीच मुळात 40-80 हजारांच्या घरात असल्यानं पालकांना ती परवडणारी नाही. किमान 10वीपर्यंतचं शिक्षण हे या अंतर्गत RTE अंतर्गत मोफत व्हायला पाहिजे. शासनाचा जो आत्ता नवीन आदेश आहे, म्हणजे शासनाचं जे धोरण आहे, नवीन शिक्षण धोरण, त्यानुसार तुम्हाला आता प्री प्रायमरी म्हणजे पूर्व प्राथमिक 3 ते 16 त्याऐवजी 18 पर्यंत हा मोफत शिक्षण दिलं जावं असं त्याच्यामध्ये आहे. त्याची अंमलबजावणी यावर्षी केली जर शासनाने तर हे होऊ शकतं. काही शाळा तर आत्ताच या मुलांना बाहेर काढायला निघालेत, त्यामुळे आता आमच्या मुलांनी शिकायचं तरी कुठे असा प्रश्न पालकांना पडलाय. सुरुवातीला चांगली शाळा मिळाली म्हणून आम्ही आमच्या मुलाला इंग्लिश मीडियमच्या शाळेत घातलं, पण आज परिस्थिती अशी आहे की 70-80 हजार फी भरणार कशी, म्हणजे आज गुणवत्ता असून सुद्धा आमची मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली जातील. माझी मुलगी सांगवीमध्ये लिटिल फ्लॉवरमध्ये शाळेमध्ये, आता ती 7वीला गेली, आता 8वी नंतर 9वी 10वीसाठी आणि आपलं बजेट नाही तेवढं. आता मी एक टेम्पो चालक आहे आणि तेवढं परवडत सुद्धा नाही, आपल्याला ती फी सुद्धा परवडणार नाही मला, कारण की आमचं उत्पन्नच कमी आहे ना. पहिली ते 8वीपर्यंत RTEच्या अंतर्गत शिकणारी बहुतांश मुलं ही CBSE किंवा ICSE बोर्डाच्या खासगी इंग्रजी शाळांमधून शिकतात, त्यामुळे जरी या मुलांना SSC बोर्डाच्या शाळांमधून सामावून घ्यायचं झालं तरीही ते शक्य नाही, कारण त्यांचं बोर्डच बदलेल. ज्या विद्यार्थी आज ज्या शाळेमध्ये शिकत आहे त्याला शिफ्ट करण्यासाठी, त्याला इतर शाळेमध्ये त्यांच्या दाखल करून घेण्यासाठी आपण सर्व गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्र प्रमुख या तीनों स्तरावरचे अधिकारीला सूचना दिलेली आहे आणि या प्रक्रिया आजच्या डेटमध्ये चालू आहे. आम्ही या संदर्भात शासकीय अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी हा धोरणात्मक निर्णय असल्याचं सांगत बोलण्यास स्पष्ट नकार दिला. 8वी नंतर 9वी 10वी महत्वाची वर्ष आहेत, त्याची फी पालकांनी भरणे अपेक्षित, पण पालकांची ती ऐपत नाही, म्हणून शासनाला याचं काहीतरी मध्यमारी तोडगा काढावाच लागेल, नाही तर ऐन शिक्षण अर्ध्यात मुलांना शाळा बदलून सोडावं लागेल. मग दर्जा ज्याच्यासाठी सगळं अट्टास केला होता तो जर दर्जा खालवला नसेल शाळा बदलल्याने, मग उपयोग काय RTE शिक्षणाचा, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यामध्ये एका होर्डिंगनं 5 जणांचा बळी घेतल्यानंतर बेकायदा होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला.
दुर्घटनेनंतर महानगरपालिकेने नेहमीप्रमाणे बेकायदा होर्डिंगवर कारवाईचं सोंग घेतलं, पण होर्डिंग कधी कोसळतील अशी भीती पुणेकरांच्या मनात कायम आहे। पुण्यातल्या रस्त्यांशेजारचे हे गगनचुंबी होर्डिंग्स पुणेकरांसाठी जीवघेणे ठरू लागलेत। किवळेमध्ये बेकायदा होर्डिंगनं पाच बळी घेतल्यानंतर आता झोपेचं सोंग घेतलेल्या महानगरपालिकेला जाग आलेली आहे। पुण्यामध्ये सध्या 2,629 बेकायदा होर्डिंग्स आहेत, यातल्या 953 होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आलेली आहे। 508 होर्डिंग्स प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत, तर होर्डिंग्स लावणाऱ्यांकडनं 74,97,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे। महानगरपालिकेनं आता अधिकृत होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू केलंय। जवळपास 1,000 आसपास होर्डिंग आपण पुणे शहरामध्ये निष्कर्षित केलेले आहेत। उर्वरित होर्डिंग हे येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये आम्ही पूर्णपणे निष्कर्षित करून अनाधिकृत होर्डिंग पुणे शहरात आता कुठेही राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे निष्कर्षणाची जी कारवाई आहे यामध्ये 50,000 रुपये दंड हा संबंधितांकडून निष्कर्षण शुल्क म्हणून वसूल केलं जातं। अधिकृत होर्डिंग्स सुरक्षित आहेत की नाही याची तपासणी होणं गरजेचं आहेच, पण बेकायदा होर्डिंग्स लागणार नाहीत याची महानगरपालिकेनं काळजी घ्यायला हवी, अन्यथा प्रत्येक चौकात बेकायदा होर्डिंग्स रूपी सापळा आपला जीव घेतो की काय अशी भीती पुणेकरांच्या मनात घर करून राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थोड्याच वेळात मायानगरी मुंबईची बिगतम बातमी महामुंबई घेऊन येतोय माझा सहकारी विशाल।